नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलीकडे ज्या वर्ग तीन आणि वर्ग चार चारच्या सरळसेवा परीक्षा होतात या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता चाचणी सराव पेपर क्रमांक चार ज्यामध्ये आपण जे पंचवीस प्रश्न सेट केले होते गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भानं या पंचवीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ज्या तुमच्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत तलाठी वरिष्ठ लिपिक लेखापाल ग्रामसेवक स्टेनोग्राफर वनरक्षक आरोग्यसेवक कृषीसेवक ग्रामसेवक अशा सर्व एक्झामसाठी तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे उपयुक्त ठरणार आहेत तर अधिक वेळ घेता लगेच आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भाने सर्व प्रश्नाचा सराव करून घेऊयात प्रश्न आहे बघा तर्क व अनुमानावर सुरुवातीलाच दो दिलेली विधाने सत्य मानायचे असून विधानावरून योग्य अयोग्य निष्कर्ष अनुमान काढायचं आहे ठीक आहे विधा आपल्याला माहिती आहे की तर्क व अनुमानामध्ये विधानावरून आकृती काढावी लागते मग बघा आता काही बँका या कॉलेज आहेत यावरून आपण आकृती काढू काही बँका काही म्हणले की आकृती विभागून येईन जसं की हे बघा काही म्हणल्यावर आकृती विभागून येईन या बँका आणि हे वर्तुळ कॉलेज काही बँका कॉलेज आहेत तर ठीक आहे पुढचं विधाने सर्व कॉलेज हे शाळा आहेत सर्व कॉलेज हे शाळा आहेत म्हणजे कॉलेजेस आतमध्ये जातील आणि शाळाचं वर्तुळ त्याच्या पूर्ण बाहेरून राहील ही झाली एक आकृती पण आपल्याला शाळेचं वर्तुळ काढताना हे पण लक्षात येत होतं की आपण अशी पण आकृती काढू शकलो असतो म्हणजे ह्या बँका आणि हे कॉलेज आणि हे शाळा ठीक आहे अशी पण आपण आकृती शक्यतानुसार काढू शकलो असतो दोन्ही आकृतीमध्ये चेक करूयात निष्कर्ष काही बँका शाळा आहे काही बँका शाळा आहे का बघा हे बँकेचं वर्तुळे आणि हे शाळेचं गेलेलं बाहेरचं वर्तुळे विभागलेलं आहे म्हणजे पहिल्या आकृतीनुसार पहिला निष्कर्ष बरोबर आहे म्हणजे इथं जर आपण विचार केला तर आणि इथं पण बरोबर आहे कसा बघा आता हे जरी बँका आतमध्ये आल्या सगळ्याच तर एवढ्या ज्या बँका आहेत ह्या काय आहेत शाळा आहेतच ना आल्या लक्षामध्ये एवढ्या ज्या बँका आहेत त्या शाळा आहेतच म्हणजे दोन्ही ठिकाणी पहिला निष्कर्ष कसा आहे बरोबर आहे दुसरं बघा सर्व शाळा हे कॉलेज आहे सर्व शाळा कॉलेज आहे बघा शाळेचं वर्तुळ बाहेरून आहे ना मग बाहेरचं सर्व नसतं बाहेरून आत जाताना काही होतं म्हणजे काहीच शाळा कॉलेज असतील बरोबर आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये पण शाळा बाहेर येत ना त्या शाळा सर्व सर्व शाळा ह्या कॉलेज नसणार आहेत ओके म्हणजे दोनही आकृतीमध्ये दुसरा जो निष्कर्ष आहे तो चुकीचा ठरतो इथं म्हणून दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे पहिला अगदी बरोबर आहे मग उत्तर काय घ्यायचं आपल्याला फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा चार पिशव्या येतं टी एस व्ही आणि डब्ल्यू पैकी प्रत्येकीचे वजन हे भिन्न भिन्न आहे टी पिशवीचे वजन फक्त येस पिशवीपेक्षा कमी आहे टीचं वजन फक्त येस पिशवीपेक्षा कमी आहे मग आपण काय करू अंदाजीच येसचं जास्त आहे ना मग येस खाली टी लिहू आपण ठीक आहे का येस जास्त वजनाचा आहे आणि टी त्याच्यापेक्षा हलका आहे म्हणतात ते टी पिशवीचे वजन पेक्षा कमी आहे ना ठीक आहे पुढं चला व्ही पिशवी डब्ल्यूपेक्षा हलकी आहे आपल्याला अजून काही काही मिळत नाही आपल्याला आयडिया मात्र पुढं आहे बघा डब्ल्यू ही टीपेक्षा हलकी आहे मग टीपेक्षा हलकी आहे कोण डब्ल्यू मग टीच्या खाली डब्ल्यूला लिहू आणि ऑलरेडी पहिले बघा व्ही पिशवी डब्ल्यूपेक्षा हलकी आहे कोणी व्ही तर चारही पिशव्यांचा जडकडून हलका असा योग्य क्रम लावा मग जड एक नंबरला झाला यस दोन नंबरला झाला टी ती, तीन नंबरला झाला डब्ल्यू चार नंबरला झाला व्ही म्हणजे यस टी डब्ल्यू ही असं कुठलंय पर्या पर्याय उत्तर आहे आपलं झालं आपल्याला जडकडून हलका असा क्रम लावा ते म्हटलेले होते त्यानंतर नेक्स्ट बघा समसंबंध आहे जसं सापाचा संबंध मुंगसासोबत आहे तसं मांजरीचा संबंध कुणासोबत असायला पाहिजे बेडूक कुत्रा हुंदीर आणि पाल तर जनरली काय होते बघा गरबडीमध्ये किंवा सरळ धोपट मार्गाने बरेचसे मूल उत्तर काय लिहितात उंदीर पण एक लक्षात घ्या साप आणि मुंगूस यांची कट्टर दुश्मनी आहे त्यांच्यात लढाई होती त्यांच्यात वार होतो बरोबर आहे ठीक आहे एकमेकाला मारू शकतात परंतु मांजर आणि उंदीर यांच्यात वार होत नाही उंदीर भिवून पळतो आणि मांजर म्हणजे मांजरच उंदराला खाऊन टाकते असं कधी होत नाही की उंदीर मा मांजराला शह देतो म्हणून तो जो साप आणि मुंगसामधला संबंध येतो मांजर आणि उंदीरसोबत होऊ शकत नाही तर कुत्र्यासोबत होतं बघा कुत्र्याचे आणि मांजराचे भांडण होतात प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की मांजर भिईल पण असं काही नाही तुम्ही जर चांगलं लक्षपूर्वक वाचलं तर म्हणजे पाहिलं तर मांजर मांजरालासुद्धा कुत्रा भितो म्हणजे दुश्मनी कोणाकोणात असते मांजर आणि कुत्र्यामध्ये सापान आणि मुंगूसमध्ये असा आपल्याला सहसंबंध जोडायचा होता ठीक आहे म्हणून कुत्रा उत्तर घ्यायचे नेक्स्ट बघा वेगळी आकृती ओळखायची याच्यामध्ये बघा खरं तर खूप क्षुल्लक आहे सहज आपल्याला वेगळी आकृती काढता येते बघा काय होतं अंकाचा संदर्भ होता बघा एक दोन तीन चार पाच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मात्र क्रमवार अंक आहेत प्रत्येकामध्ये आहेत एकमध्ये आहे तीनमध्ये आहे आणि चारमध्ये आहे पण दोनमध्ये नाही कसे बघा एकमध्ये आपण पाहिले एक दोन तीन चार पाच क्रमवार उलट दिशेने एक दोन चार आलं म्हणजे रॉंग चुकला क्रम मात्र बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे एकमध्ये क्रमवार अंक आहेत दोनमध्ये नाहीत तीनमध्ये आहेत चारमध्ये आहेत मग ऑड कोणता झाला दोन नेक्स्ट दिशा ज्ञानावर आधारित आहे बघा दिशा ज्ञानावर आधारित जशी माहिती दिली तशी आपण एक आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा मी दक्षिणेला तोंड करून उभा आहे समजा मी इकडं तोंड करून उभा आहे ठीक आहे दक्षिणेला मी उजवीकडे तोंड वळू वळवला आता आणि वीस मीटर चाललो आता उजवीकडे म्हणजे इकडं आणि किती मीटर चाललो मी अंदाजे वीस ठीक आहे त्याच्या तुलनेमध्ये वीस मीटर चाललो नंतर उजवीकडे वळून दहा मीटर चाललो परत उजवीकडे वळायला म्हणजे इकडं चालला तेव्हा आता आता अंदाजे घ्या दहा मीटर चालला नंतर उजवीकडे वळून दहा मीटर चाललो आता परत उजवीकडे म्हणल्या म्हणल्याच्या नंतर कुठं येतो ज्यावेळेस तो असा जातो वर त्यावेळेस म्हणजे डावीकडे म्हणले हा गडबड होईल आपली डावीकडे होईल परत दहा ना मग अंदाजे परत दहा घेतलं डावीकडे म्हटले म्हणून डावीकडे घ्यायचे त्यानंतर उजवीकडे वळून वीस मीटर चालला आता परत उजवीकडे मग आता परत उजवीकडे म्हणल्यावर हे वीस त्याच्या तुलनेमध्ये घ्या आता मी पुन्हा उजवीकडे वळून साठ मीटर चाललो मग आता हे दहा अंदाजे कोणते हे दहा ठीक आहे नंतर हे वीस घ्यावं लागतील हे वीस म्हणजे हे दहा हे वीस झालं तीस साठ घाललं साठ नेऊन टाकायचं ना अंदाजे हे हे राहिले तीस हे झाले साठ म्हणजे तो आता इथं पोहोचला आहे आता प्रश्न काय आहे सुरुवातीच्या ठिकाणापासून मी कोणत्या दिशेला आहे सुरुवातीचं ठिकाण हे आता तो इथं पोहोचला तर तो ईशान्य दिशेला आहे हे बघा ईशान्य दिशा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर खालील आकृतीमध्ये किती चौकोन आणि किती चौरस आहेत एकदा हे तुम्हाला माहीत झालं की अशा आकृत्यामध्ये चौरस आणि चौकोन मोजायचे तर हे एकदम सोपे आपण शिकून घेऊ चौकोन किती आहे मोजाची सोपी ट्रिक्स आहे काय करायचं पहिल्या ओळीमध्ये अंक टाकून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि त्यांची सरळ सरळ आळवी बेरीज करायची तीन तीन सहा अन चार दहा आण पाच पंधरा आणि सहा एकवीस ठीक आहे त्याच्यानंतर परत उभ्या ओळीमध्ये बी अंक टाकून घ्यायचे दोन आणि तीन याची बेरीज किती झाली सहा बस आता यांचा गुणाकार करायचा दोहीचा म्हणजे काय करायचं सहा गुणिले एकवीस बरोबर काय येतं सहा गुणिले एकवीस बरोबर सहा एक सहा आणि सहा दोन्ही बारा म्हणजे एकशे सव्वीस म्हणजे चौकोन काढायचं तर हे सरळ सरळ आहे बघा हे चौकोन काढायचं की आडवी संख्या मांडायच्या त्यांची बेरीज करायची उभ्या संख्या मांडाच्या त्यांची बेरीज करायची आणि सरळ दोघीचा गुणाकार करून टाकायचा ह्या एकवीसचा आणि ह्या सहाचा गुणाकार करून टाकायचा आपल्याला काय मिळणार चौकोन मिळणार आपल्याला काय मिळणार चौकोन ठीक आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर एकवीस आणि दोन आणि तीन हे सहा आली यांची बेरीज यांची बघा एक दोन तीन आणि तीन सहा म्हणजे एकवीस गुणिले सहा बरोबर एकशे सव्वीस बघा तुम्ही किती आता अशा आकृत्या येऊ द्यात आणि घाबरू नका ह्याच पद्धतीनं ते काढायचे आता चौरस काढायचं बघू आपण चौरस कसे काढायचं याचं थोडंसं ॲड याच्यामध्ये काय करायचं जे शेवटचे आहेत अंक यांच्या जोड्या लावायच्या आडव्याच्या आणि उभ्याच्या जसं तीन गुणिले सहा करायचं नंतर दोन चीन पाचची जोडी लागली मग आता जोडी नाही आहे मग उरलेला अंक त्याच्यामध्ये एक प्लस करायचा म्हणजे काय होईल बघा तीन गुणिले सहा प्लस दोन गुणिले पाच प्लस जोडी नाही राहिले कोणाला चारला मग उरले किती बी उर द्यात जे उरल्यापैकी जो सर्वात मोठा आहे तो प्लस करून टाकायचा म्हणजे तीन सख अठरा प्लस बेत्रिक सॉरी पाच दुनी दहा प्लस चार म्हणजे अठरा दहा अठ्ठावीस संचार बत्तीस म्हणजे चौरस आहे तर बत्तीस चौरसामध्ये जोड्या शेवटच्या शेवटच्या जोड्या लावायच्या आणि चौकोना म्हणजे सरळ सरळ बिरीज करून गुणाकार करायचा ठीक आहे अशा पद्धतीनं जर सोडवलं म्हणजे चौकोन आले तर एकशे सव्वीस आणि चौरस आल्याचं बत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपला लयबद्ध श्रृंखला पूर्ण करा बघा अशी लयबद्ध सोडताना काय करायचं पहिले मोजून घ्यायचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आता एकूण अठरा आहेत आपण अठराला कसं डिवाईड करू शकतो बघा तीन गुन्ह्याला सहा ठीक आहे किंवा सहा गुन्ह्याला तीन किंवा पाच 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 तीन किंवा चार 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 दोन असे वेगळ्या प्रकारे त्याला डिवाईड करू शकतो आपण आता पहिला आपला तीनचा गट करून बघूत बघा ए बी सी आणि बी e, सी म्हणजे आपलं काय करावं लागेल इथं सरळ सरळ बघा दा याला थोडंसं झूम करूयात म्हणजे तुम्हाला आणखी दिसायला सोपं जाईल बघा ओके जर आपण अठरा म्हणजे सहाचा जर गट केला तर दोन चार सहा दोन चार सहा दोन चार सहा आता बघा आपलं काय दिसतंय पहिल्या गटामध्ये की दोन बी आहे दुसऱ्या गटात दोन ए दोन सी ए तिसऱ्या गटात दोन बी दोन सी म्हणजे सरळ सरळ काय आहे ये ए बी बी आणि सी सी असा हा सरळ सरळ ही शृंखला आहे मग काय येईल इथं ए ये ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी असं कुठं होईल आपला कोणता पर्याय टाकला तर ऑप्शन नंबर तीन पुढे पाहूयात बघा खाली दिलेले चार शब्द शब्दकोशाप्रमाणे लिहा कॉपी कम्प्युटर कम्प्लीट कॉफी आता आपल्याला बघायचं सी ओ सी ओ सी ओ सगळ्या ठिकाणी नंतर इथं आहे पी इथे आहे यम इथे आहे यम आणि इथे आहे यफ सुरुवातीला ये पे तो म्हणून हा झाला एक नंबर बरोबर आहे नंतर आता बघा पी तर नंतर आहे आता यम आणि यम यम नंतर पी एम नंतर पी नंतर यू नंतर यल म्हणजे हा येल दोन नंबर हा तीन नंबर आणि हा चार नंबर असं कुठे आहे ऑप्शन नंबर एकमध्ये मध्ये पुढे पहा आता मालिका दिली आपल्याला एक <coughs> पाच आप चार दहा नऊ पंधरा सोळा वीस बघा जेव्हा मोठ्या अंकानंतर परत लहान अंक येतो अशा वेळेस दोन मालिका असण्याची शक्यता असते यामध्ये दोन मालिका आहेत कशा कशा आहेत त्या आता बघूयात एक चार नऊ सोळा आणि पुढे काय आहेत एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग आता येईल पाचचा वर्ग किती पंचवीस <coughs> आणि दुसरी मालिका काय पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस म्हणजे प्लस पाच करायचं होतं आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर चार पंचवीस पुढे दिला आपल्याला खालील समीकरण योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची आतला बदल आणि संख्यांची आतला बदल करावी <coughs> तर पर्याय क्रमांक तीन जर आपण बदलला तर बघा दहा गुन्हेला बरोबर आहे तर आपलं काय करायचं आहे जे मूळ उदाहरणे पहिले ते बघा दहा ओके पर्याय क्रमांक तीन काय आपला गुन्ह्यालाऐवजी वजा वजा दोनऐवजी तीन तीन आता गुन्हेला आणि दोन म्हणजे या दोनऐवजी तीन घेतले या तीनऐवजी दोन घेतले गुन्हेकाराऐवजी वजा घेतला आणि वजाऐवजी गुन्ह्याला घेतलं असं डायरेक्ट टाकूनच पाहावं लागेल मग बघा आता तीन दोन्ही सहा वजा आणि इकडे आहे दहा मग दहा म्हणून सहा गेले बरोबर किती आले चार हे बघा बरोबर चार पर्याय क्रमांक तीन आपलं परफेक्ट उत्तर होणार आहे नेक्स्ट दिले आपल्याला की एक डावी बाजू आहे एक उजवी बाजू आहे एक सिरीज दिली आहे लगेचच आधी एक स्वर असणारी आणि लगेचच नंतर एक स्वर असणारी किती व्यंजन आहेत तर ती आहेत बघा दोन ती आहेत दोन पर्याय क्रमांक चार उत्तर आहे कुठं कुठं आहे ते आपण शोधूयात बघा ओ वाय ई वायच्या अगोदर ओ एन वायच्या नंतर ये, 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 ये नंतर आहे आणि इथे आहे बघा शेवटी कुठे इथे हे बघा डब्ल्यूच्या अगोदर यू ए आणि डब्ल्यूच्या नंतर आय असे दोन आहेत पुढं आपल्याला दिले आकृत्यांची अंक मालिका आहे बघा सत्तावीस आणि तेवीस यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे चारचा गॅप आहे बरोबर बावीस आणि सोळामध्ये सहाचा गॅप आहे सतरा आणि नऊमध्ये आठचा गॅप आहे पस्तीस आणि पंचवीसमध्ये दहाचा गॅप आहे म्हणजे चार सहा आठ दहा म्हणजे इथे येईल बाराचा गॅप मग आपण एकोणतीस वाजा बारा जर केलं तर सतरा उत्तर येतं इथं पाहिजे सतरा पर्याय क्रमांक दोन होणार आहे पुढे चिन्ह बदल दिले मग आता जर आपण चिन्ह बदल करायचे आहेत जर आपण पहिला बघा काय म्हटले ते की मूल्य ठरवायचं आहे चिन्ह बदल करून मग आता एकदा दिलेला आधी दिले लिहून घ्या बघा आठ दोन सहा तीन आणि पाच सगळे चिन्ह बदलून घ्या प्लस ऐवजी काय आहे भागेला आहे नंतर मायनसऐवजी गुन्हेला आहे नंतर भाग्यालाऐवजी प्लस आहे आणि गुन्ह्यालाऐवजी मायनस आहे पहिले भागाकार करा चार भागेला दोन आठ भागेला दोन म्हणजे येईल चार गुन्हेला सहा सैन चौक चोवीस चोवीस सन तीन सत्तावीस सत्तावीस वजा पाच बरोबर बावीस पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होणार आहे नेक्स्ट दिले आपल्याला की जर पंधरा कंसात दोनशे चोवीस सोळा हे झालं एक तेवीस कंसात चारशे बासष्ट एकवीस तर एकतीस आणि कंसाच्या बाहेरची संख्या आहे सतरा तर कंसाच्या मध्ये का येईल काय करायचं हे जे पंधरा आहेत याच्यातून एक वजा करून चौदा घ्या चौदा गुन्ह्याला सोळा जर केलं तर दोनशे चोवीस येतं तेवीसचं बावीस बावीस गुन्ह्याला एकवीस केलं तर चारशे बासष्ट येतं तसंच एकतीस ऐवजी एक वजा करून तीस घ्या तीस गुन्ह्याला सतरा करा सतरा त्रिक एक्कावन्न शून्यला शून्य पाचशे दहा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे पुढे <coughs> आपला तार्किकता दिली बघा की खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत सामान्यतः ज्ञात तथ्यापेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागेल आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण खालीपैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा याला तार्किकदृष्ट्या निष्कर्ष किंवा तार्किक तुलना असं म्हणतात बरोबर ये ये लहान आहे पीपेक्षा पी मोठा आहे आरपेक्षा आर लहान आहे किंवा सारखा आहे टीला आणि टी लहान आहे यू पेक्षा मग आता निष्कर्ष हे सोडवण्याची सोपी पद्धत काय करायचं याला अंक देऊन घ्या समजा आपण एक कन्फर्म घेतला दहा यसला घेतला दहा म्हणून येला पण दहा मग आता दहापेक्षा मोठा आहे वीस वीसपेक्षा लहान कोण आहे आर तर वीसपेक्षा लहान काय आहे एक ते एकोणीस ये सारखा आहे म्हणून एक ते एकोणीस ये परंतु काय आहे मोठा पण आहे म्हणून वीस आणि आता हा काय लहान आहे म्हणून दोन ते एकवीस ये मग निष्कर्ष पाहात आपले यू यूची किंमत किती आहे दोन ते एकवीस आहे बरोबर आहे आता मग ये पेक्षा यू मोठा आहे का येची किंमत आहे दहा तर आता एकवीस म्हणलं तर होईल पण दोन म्हणलं तर नाही होणार म्हणजे पहिला निष्कर्ष कन्फर्म खरा नाही दुसरा पहा यस यसची किंमत किती आहे दहा टीची किंमत किती आहे एक ते वीस बरोबर आहे मग आता यसची ची किंमत दहा कन्फर्म आहे ना हंड्रेड पर्सेंट आहे जर आपण टीची किंमत अकरा ते वीस घेतली तर काय होईल बरोबर येईल आणि जर दहाच घेतली तरी पण बरोबर येईल बरोबर आहे म्हणजे आपला निष्कर्ष दोन खरा होणार आहे पुढे पाहूयात आपण आता बघा आपण आत्ता निष्कर्ष दोन खरा हे आन्सर घेतलंय परंतु एक कन्फ्युजन असं आहे की यसची किंमत कन्फर्म दहा आहे आणि हा मोठा आहे किंवा सारखा आहे टी जर टीची किंमत दहा आली तर सारखा होईल मग टीची किंमत आपली किती एक ते वीस आहे ना म्हणजे अकरा ते वीस आली तर बर बरोबर होईल परंतु टीची किंमत जर एक आली तर म्हणजे टीची किंमत जर एक ते नऊ आली तर आपलं उत्तर मात्र येणार नाही म्हणजेच काय लक्षात घ्या <coughs> आपल्याला इथे दोन्ही निष्कर्ष खरे नाही होणार आपलं उत्तर ऑप्शन नंबर चार की एक व दोन हे दोन्ही निष्कर्ष खरे होणार नाहीत कसे इथं तर कन्फर्म झालं तर की यूची किंमत होती, ची होती दोन ते एकवीस म्हणजे याची किंमत होती दहा म्हणून हातात निष्कर्ष एक तर येणारच नाही दोन मध्ये तोच झाला जर याची किंमत तर कन्फर्म आहे ना पण टीची किंमत एक ते नऊ अशी पण राहू शकते ना म्हणजे एक ते नऊ जर राहिली तर हा मोठा होणारच नाही म्हणजे दुसराही निष्कर्ष खरा नाही आपले दोन्ही निष्कर्ष खरे होणार नाहीत थोडासा गोंधळ झाला होता बघा तर उत्तर आहे आपलं दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत पुढचा प्रश्न आपला नाते संबंधावर आहे ये प्लस बी म्हणजे ये हा बीचा भाऊ ये एस बी म्हणजे ये हा बीचा मुलगा ये ॲट द रेट बी म्हणजे ये हा बीचा नवरा ये पर्सेंटेज बी म्हणजे ये ही बी ची बहीण तर नातेसंबंध आपल्याला दिले मग आपण हे नातेसंबंध थोडंसं लिहिता येत नाही म्हणून काय केलं तर लिहून घेतले बघा तर पी आणि यल यांचं काय संबंध आहे की पी भाऊ आहे कोणाचा यलचा यल मुलगा आहे कोणाचा आरचा आर पती आहे कोणाचा ईचा ई बहीण आहे कोणाची टीची आणि टी मुलगा आहे कोणाचा यमचा हे नातेसंबंध तयार होईल तर प्रश्न काय आता टी आणि पीचे नाते काय तर या टीचे आणि पीचं नातं काय बघा समजून घ्या की यम आई किंवा वडील आहेत तर यांची जे आपत्ती या आहेत ते आहेत ई आणि टी हे दोघं बहीण भाऊ कोणाचे मुलं आहेत मुली आहेत तर यमचे आपत्य आहेत आणि ई जी आहे ईचा पती कोण आहे आर बरोबर म्हणजे आर आणि ई पती पत्नी आहेत ठीक आहे यांचे मुलं आहेत पी आणि यम दोन मुलं आहेत आता काय म्हणले आहेत की पी आणि टीचं नातं विचारलं आहे मग टी, टी कोण झाला या पीच्या आईचा भाऊ ही झाली आई या आईचा हा भाऊ म्हणजेच कोण झाला मामा तर तसं मामा असा पर्याय नाही तर आईचा भाऊ असा पर्याय आहे म्हणजेच पीचा ती हा मामा आहे पुढे पाहूयात आपण आपल्याला दिलं आहे की संख्यांचा संचय अकराशे बासष्ट चौदाशे त्रेचाळीस बाराशे तीन तेराशे पंच्याण्णव बारा सदुसष्ट तेरा आठ अकरा ब्याण्णव तेरा एकावन्न दिलेल्या संख्येचा संचामधून नवीन मालिका तयार करा नवीन मालिकेचा पहिला अर्धा भाग वरील संचामधील सर्वात लहान संख्या घेऊन चढत्या क्रमाने मांडलेला असावा दुसरा अर्धा भाग संचामधील सगळ्यात मोठ्या संख्या घेऊन उत्तरत्या क्रमाने मांडलेला असावा अशा प्रकारे तयार झाल्या नव्या मालिकेत पाचवी संख्या कोणती बघा सगळ्यात लहान संख्या अकरा बासष्ट अकरा ब्याण्णव बाराशे तीन आणि बारा सदुसष्ट उ चढत्या क्रमाने लिहिल्या आता सगळ्यात मोठी संख्या चौदा त्रेचाळीस नंतर तेरा पंच्याण्णव तेरा एक्कावन्न तेरा आठ ह्या उतरत्या क्रमांक लिहिल्या नवी सिरीज तयार झाली आता ते काय म्हणले पाचवी संख्या पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी चौदा त्रेचाळीस ऑप्शन नंबर चार उत्तर होणार आहे पुढे पाहत आपण एक वाजून तीस वाजता घड्याळाच्या तास काटो मिनिट खात्यात किती अंशाचा कोण होईल बघा आपलं सूत्र काय आहे की तीस गुन्हेला तास तास किती झाला एक वजा अकरा छेद दोन गुन्हेला मिनिट मिनिट किती आहे तीस बे, -बे एक बे आणि इथं आले पंधरा मग अकरा गुणिले पंधरा किती झाले एकशे पासष्ट वजा तीस एक तीस उत्तर आलं वजा एकशे पस्तीस घड्याळामध्ये वजा उत्तर आलं तरी घाबरायचं नाही म्हणजे आपलं उत्तर आहे एकशे पस्तीस अंश ऑप्शन नंबर चार ही झाली सूत्रपद्धत जर एखाद्या विद्यार्थ्याला सूत्रपद्धत नाही घड्याळ डायरेक्ट काढून दाखवायची असेल तर बघा ही आपली घड्याळ आहे ओके इथे आहे बारा इथे आहे तीन सहा आणि नऊ आता वाजला किती एक म्हणजे तास काटा इथे इथे आता हे चार आणि हे पाच मग एक वाजला म्हणजे काय झाला असणार आपला तास काटा बरोबर चार आणि दोनच्या मध्ये आला का कारण की तो अर्धा तास पुढं आला ना आणि मिनिट काटा कुठं आला इथे मग बघा या दोघांमध्ये किती अंश आहे तीस अंश इथे किती तीस अंश इथे तीस अंश इथे तीस अंश आणि इथे तीस अंश किती झाले हे एकशे पन्नास अंश परंतु या दोघांमध्ये अर्धा तास पुढं आल्यामुळे तास काटा दर मिनिटाला अर्धा अंश म्हणजे भागेला दोन बरोबर पंधरा अंश पुढं आला म्हणजे एकशे पन्नास वजा पंधरा किती आलं एकशे पस्तीस अंश दोन्ही पत्तीने तुम्हाला उत्तर काढून दाखवलंय उत्तर चार आपलं पर्याय होणार आहे पुढे पहा आपल्याला कोडिंग डिकोडिंग दिले एका विशिष्ट सांगेतिक भाषेत आर बी एम एस डी याला द कॅट इज ब्युटिफुल या पुढच्या लिहिता द डॉग इज ब्राऊन आणि याला लिहितात द डॉग हॅज कॅट तर ह्यासाठी काय मग बघा काय करायचं ठरवून घ्यायचं असं लिहून आणि कोड द्यायचा त्याला द्यायचा बघा एस टी डीला ईज आहे तर हे बघा एस टी डीला ईज जो रिपीट झाला तो घ्यायचा आता कॅटला आहे आय एल रो तर बघा कॅटला आय एल आर ओ डॉगला आहे डीम तर डॉगला आहे डीम आता दला आहे पी यू एस द ला आहे पी यू एस द ला आहे पी यू एस राहिलं काय खालच्या याच्यामध्ये ई यू एस आणि ठरायला ह्याच उत्तर मिळालं ऑप्शन नंबर एक पुढे पाहूयात तुम्हाला बॉडमॉस पद्धतीचं उदाहरण दिलंय की पस्तीस भागेला एकवीस गुन्हेला तीस गुन्हेला पंधरा वाजा दहा वाजा पाच गुन्हेला बारा वाजा चार प्लस ऐंशी भागेला दहा ते कसं सोडवायचं ते तुम्हाला सगळं सोडून दिलेलं आहे उत्तर येतं सहाशे चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे बघा आता आता आपला काय करायचं आपली बैठक व्यवस्थेवर कशी मान्य आहे काय आहे पहिले एकदा मान्य करून आपण घेणार आहोत मान्य झाल्याच्या नंतर आपल्याला ते लक्षात येईल की कोण कोण कुठे कुठे बसलेले आहेत आता हा जो तुम्हाला एक गोल करून दिलाय तुम्ही माझ्या सोयीसाठी करून घेतला कशामुळे की जेणेकरून आपल्याला थोडीशी इमेज काढायला सोपं जाणार आहे आता आपण वाचायला सुरुवात करूयात की कोण कोण आहे कुठं कुठं आहे आणि कसे कसे आहे त्यांची स्थान निश्चिती करायचा प्रयत्न करूयात बघा ए बी सी डी ई एफ आणि जी हे एका गोलाकार टेबलवर होती टेबलाच्या मध्याकडे तोंड करून बसले आहेत म्हणजे त्यांचं तोंड असं मध्याकडे आहे हे समजून घ्या ओके okay? बघा आता काय दिलं आहे आपल्याला की काय म्हणत आहेत झी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे जी कुठं द्यायचा अजून माहीत नाही सी हा यफच्या तुरित डावीकडे कुठे कन्फर्म नाही ये हा ईच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे काहीच कन्फर्म कळाना बी हा डी आणि ईच्यामध्ये बसला आहे एक आपल्याला मिळालं समजा आपण इथं बी देऊन घेतला आता ते काय म्हणले डी आणि ईच्या मध्ये मग आता तुम्ही इथं डी देऊ शकता किंवा इथं डी देऊ शकता बरोबर इथं ई देऊ शकता किंवा इथं ई देऊ शकता कारण अजून डावं उजवं माहीत नाही ना चला आता पुढे पुढे पाहत जाऊ आपण ते काय म्हणले जी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर हो आहे काय तर्क लागाना ना सी हा यपच्या त्वरित डावीकडे आहे तरी कळा ना य हा ईच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे ईच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर समजा आपण इकून जाऊ मग आता इची डावी जर आत पाहतोय तर ही बाजू डावी मग पहिला दुसरा तिसरा इथं येईल ये बरोबर आता पहिली आपण एक मान्य घेऊ हा ई कन्फर्म पकडून म्हणजे आपण इथलं ई थोड्या वेळासाठी कॅन्सल करू इथला डी थोड्या कॅन्सल करू नंतर आता ई आला आहे बरोबर आहे आता जी आणि सी पाहायचं आहे जी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे मग आता जर आपण इथं घेतला जी तर डा सीच्या डावीकडे म्हणजे इकडं तर सी येईल इथं बरोबर नंतर आता इथं एक स्थान राहिलं आहे तिथं कोण येणार जो आपला एक राहिला तो यफ ओके आता बघा हीच डायग्राम आपण व्यवस्थित काढून घेतली आहे राईट सगळी मांडणी बरोबर एक पा जी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे सीची ही डावी बाजू हे बघा पहिला आणि दुसरा बरोबर सी हा यफच्या त्वरित डावीकडे सी जो आहे तो यपच्या त्वरित डावीकडे बरोबर ये हा ईच्या डावीकडून तिसऱ्या स्थानावर ईच्या डावीकडून पहिला दुसरा आणि हा तिसरा आला का तिसरं स्थान बरोबर बरोबर बी हा डी आणि ईच्यामध्ये मध्ये बी जो आहे तो डी आणि ई च्या मध्ये म्हणजे आपली मांडणी बरोबर झालेली आहे आता प्रश्नांच्या उत्तरांची आपण सोडवणूक करूयात काय दिलंय खालील असत्य विधान कोणतं आहे बरोबर बघा ये हा ईच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे ये ईच्या उजवीकडे उजवी बाजू ही पहिला दुसरा तिसरा चौथा पहिला विध सत्य आहे जी हा डीच्या त्वरित उजवीकडे जी जो आहे डीच्या त्वरित उजवीकडे बरोबर आहे यफ हा डीच्या उजवीकडे तिसरा आहे यफ जो आहे तो डीच्या उजवीकडे तिसरा याची उजवी बाजू कोणतो आहे याची उजवी बाजू आत पाहतो म्हणजे खालची पहिला दुसरा तिसरा हा चौथ्या स्थानावर यायला ना म्हणजे हेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आहे असत्य तिसऱ्या नाही तर काय आहे चौथ्या स्थानावर आहे पुढे पाहूयात आपण खालीपैकी विधान सत्य कोणतं इथे निवडायचं आहे सी हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे सी जो आहे तो बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर बी कुठं पाहतोय आत पाहतोय ही उजवी बाजू ही डावी बाजू पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आलाय म्हणजे पहिलं विधान असत्य आहे चौथ्याऐवजी काय पाहिजे तिसऱ्या पुढे पहा पहिलं विधान तर असत्य आहे ये हा जीच्या त्वरित उजवीकडे ये जो आहे तो जीच्या त्वरित उजवीकडे बरोबर आहे हे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुढे पाहूयात आपण आपल्याला दिले सोडवा काय आहे दोन पॉईंट एकचा घन प्लस पाच पॉईंट आठचा घन भागेला दोन पॉईंट एकचा वर्ग माझा दोन पॉईंट एक गुणेला पाच पॉईंट आठ प्लस पाच पॉईंट आठचा वर्ग तर ये वर्ग ये घन प्लस बी घन ह्या सूत्राचा ते विस्तार दिला आहे मग त्यामुळं काय होतं जर आपण विस्तारात लिहिलं तर हे कट होतं आणि दोन पॉईंट एक आणि पाच पॉईंट आठ सात पॉईंट नऊ पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर येत आहे आपल्याला दिलं भूमितीचा प्रश्न आहे की एका चौकोनाचे चार कोणाचे गुणोत्तर दोन चार सात पाच या प्रमाणात आहे चौकोणाच्या सर्वात लहान कोण हा त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाच्या बरोबर आहे त्रिकोणाचा एक कोण हा दुसऱ्या कोणाच्या दुप्पट आहे तर त्रिकोणाचा दुसरा कोण सर्वात मोठा कोण किती बघा चार एक दोन एक सात एक पाच एक तीनशे साठ का चौकोन तीनशे साठ असतो ना कुठलाही मग अठरा एक्स बरोबर तीनशे साठ एक्सची ची किंमत मिळाली वीस मग चौकोनाचा सरात लहान कोण कोणता वीस दोन्ही चाळीस जो चौकोणाचा तोच त्रिकोणाचा मग दुसरा कोण चाळीस दोन्ही ऐंशी मग आता एकशे ऐंशी वाजा चाळीस वाजा ऐंशी किती आलं साठ मग दुसरा सगळ्यात मोठा कोण कोणता साठ अंश पर्याय क्रमांक दोन थोडंसं स्पीडमध्ये होत असेल तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या आणि शांततेनं समजून घ्या एक व्यक्ती आपल्या पगाराच्या दोनशे पाच रक्कम घर खर्चासाठी पगाराच्या तीनशे दहा रक्कम किराणा मालावर आणि पगाराच्या एक शेत आठ प्रवास खर्च करते तरी त्याच्याकडे अठ्ठावीसशे रुपये उरतात तर त्याचा पगार किती बघा दोन एक शेत पाच तीन एक शेत दहा एक शेत आठ प्लस दोन अठ्ठावीसशे बरोबर एक्स मग आपण सगळ्यांचा छेद समान केला लसावी पद्धतीनं आणि उत्तर मिळालं एक्स बरोबर सोळा हजार पर्याय क्रमांक दोन बघा अशा प्रकारे आपण तलाठ्याचा सराव पेपर तलाठी जे आहे सरळ सेवा आहे वनसेवा असेल म्हणजे सर्व प्रकारच्या सेवेसाठी आय बी पी एस असो की टी सी एस असो यासाठी आपण सराव पेपर चारवरती चर्चा केलेली आहे तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव पाठवा तुमच्या जिल्ह्याचं नाव हो, आणि कोणत्या परीक्षेची तयारी करता ही माहिती पाठवा जेणेकरून त्या परीक्षेसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या जातील धन्यवाद